आज जवळ तीन चार दिवसांपासून आम्ही नागपुरातल्या तुमच्या या गुरुकुलामध्ये आहोत. इथलं वातावरण पाहून अत्यंत प्रभावित झालो. तुमचे विद्यार्थी शिष्यगण तुम्हाला भेटायला येत आहेत, समाजातले लोक सुद्धा इथे येऊन मार्गदर्शन घेत आहेत आणि आपली जवळपास 15-20 वर्ष झाले ओळख आहे. हो, परंतु त्या ओळखीच्या दृढ परिचयाचा म्हणजे आपल्याला जो परिचय झाला तो अलीकडच्या काळामध्ये झाला. नाही काय म्हणजे आपल्या अल्बमच्या निमित्ताने आपण पुन्हा एकत्रित अल्बमच्या रचनेतून जवळ आलो. हो, खूप जवळ आलो. तर मला तुमच्याशी ना एक म्हणजे आज थोड्या मोकळ्या गप्पा मारायच्या, म्हणजे मुलाखत वगैरे असं काही नाही, ठीक आहे, तर अशा गप्पा मारायच्या आहेत. मला तुमच्याकडून तुमच्या जन्मापासून बालपणातला जो काळ आहे त्याच्यानंतर आई वडील गावाचा असा उल्लेख करत करत आपण थोडासा तो सुरुवातीचा काळ आहे ना तो सांगावा असं मला वाटतं. आरमोरी हे गाव चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि माझा जन्म त्याच गावात झाला, आरमोरी गावात. आणि वडिलांचा व्यापार वगैरे होता तेव्हा तिथे, आधी ते पातळ वगैरे विकत होते ना होता. पण वडिलांना पहिलेपासूनच कलेची आवड होती, ते छान गाणं वगैरे म्हणायचे, त्यानंतर जे नाटकं वगैरे बसवायचे आणि ते मोठमोठी नाटकं म्हणजे स्वयंवर मान अपमान, तर तिथल्या गावातल्या लोकांना धरून वर्ष प्रॅक्टिस करून त्यांना स्टेजवर उभं करत होते. अतिशय छान डायरेक्शन आणि मग त्यांना नागपूरला कलापथकामध्ये नोकरी मिळाली. आधी प्रत्येक जिल्ह्यातलं एक कलापथक असायचं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना होत्या त्या कलापथकाद्वारे लोकांपर्यंत प्रचार प्रसार करण्याचं काम करत होते. अशा कलापथकामध्ये माझ्या वडिलांना नोकरी मिळाली स्टेट गव्हर्नमेंटची, त्या निमित्ताने आम्हाला नागपूरला यावं लागलं. आणि नागपूरला येत असताना मला वाटतं मी तेव्हा फारच लहान असेल, 5-6 वर्ष वगैरे, 5-6 वर्षाचा असेल. गुरुजी याला जोडून थोडस आणखीन थोडं मागे जावं असं मला वाटतंय. म्हणजे तुमची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती ना? फारच बेताची होती आणि खूप कष्ट करत श्रम करत पुढे तुमची वाटचाल सुरू झालेली आहे. हां, तर त्याच्यामध्ये मला असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की खरं तर तुम्ही जन्मापासूनच नेत्रहीन आहात आणि अशा परिस्थितीमध्ये एखादं बाळ जेव्हा एखाद्या कुटुंबात जन्माला येतं तर ते आवडतं का कुटुंबाला आणि समाजाला सुद्धा? या बाबतीत मी भाग्यशाली राहिलो. हा, म्हणजे जन्मापासून माझे डोळे गेले नाही, 3 वर्षाचा असताना, अस 3 वर्षाचा असताना माझे डोळे गेले आणि तेव्हा गावातले उपाय असं वैद्य वगैरे करण्यात असं उपाय करण्यात आला पण त्यांनी काय बरोबर दुरुस्त केले नाही, लिंबाच्या पाण्याने धुवा हे खाल्ली तर काही गावऱ्याने उपाय. आणि तेव्हा मग बहीण गंगेला वगैरे पूर असताना मेडिकलमध्ये आणायला जरा उशीर झाला, नंतर माझ्या वडिलांनी मला आणले इथे मेडिकलला दाखवलं पण तेव्हा त्यांनी चक्क सांगितलं की डोळी येणं अशक्य आहे, उशीर केला तुम्ही, आधी आले असं ते काही करता आलं. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप पण त्यांनी हे अंधोदयालयामध्ये घातलं, 9 वर्षाचे अंधोदयालयामध्ये 7 वर्ष राहिलो. तिथे सगळं ब्रेल लिपी वगैरे जी असते ती शिकलो आणि संगीताचे धडे तिथेच घेतले. अच्छा, संगीत तिथेच शिकवत होतं? हो, संगीत शिकवत होते, संबंध तो विषय असतो ना. सगळं जसं ब्रेल लिपी लिहिणं वाचणं त्याने म्युझिक वगैरे तिथे मी विशालपर्यंत वगैरे तिथेच झालो अंधोदयामध्ये. नंतर आमच्या बरोबर असणारे जे
लोक माझे मित्र होते ते वेगवेगळ्या ठिकाणी गाले पण माझ्या वडिलांनी मला त्यांच्याबरोबर जाऊ दिलं नाही. म्युझिकमध्येच मला त्यांना ठेवायची इच्छा होती. बाकीचे जे लोक गेले कोणी अमरावतीला गेले कोणी बडोद्याला गेले त्यांनी आपापल्या हिशोबाने आणि देवदाला वगैरे उघडून त्यांनी त्या दृष्टीने समाजसेवा सुरू केली आणि तिथे त्यांनी आपलं बसवलं. बाकीचे जिथे माझे जे मित्र होते ते पण माझ्या वडिलांनी मला इकडे घरी आणलं आणि घरी मला ते पहिले गुरु संगीताचे माझे वडील माझे वगैरेही इथे चतुर्संगीत महाविद्यालयामध्ये विशारदपर्यंत शिकले आणि त्यांनी मग गायनशाळा सुरू केली इथे 1966 मध्ये. त्यांचा विचार हाच होता. उत्तर विभाग आणि विशेषतः ज्यांना संगीताची जिथे कुठे काही कल्पना काही जाण नाही अशा ठिकाणी शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार व्हावा त्या दृष्टीने त्यांनी गायनशाळा सुरू केली. खूप चांगला उद्दिष्ट त्यांचं होतं. म्हणजे आता शिक्षणापर्यंत आपण पोहोचलो. ओके, तर नोकरीकडे जाताना तुमचं हे शिक्षण कसं उपयुक्त ठरलं किंवा काय नेमकं तिथे आता विचारत झालोच होतो. इथे SCS गर्ल्स हायस्कूल शाळा आहे पास पावलेला उत्तर विभागामध्ये. तिथे माझ्या वडिलांचा वगैरे परिचय होता मॅनेजमेंट वगैरे. त्यांनी सांगितलं की म्युझिक वगैरे तुम्ही सुरू का करत नाही. माझ्या वडिलांचाही प्रचार प्रसार करण्याचंच काम होतं ना. मग त्यांनी मुद्दाम संगीत शाळेमध्ये उघडायला सुरू करायला लागलं आणि तिथे मला नोकरी मिळाली ॲज अ म्युझिक टीचर. म्युझिक टीचर म्हणून राहून मी गायन शाळेमध्येही शिकवत होतो. वडिलांनी सुरू केले ते शिकवायचे म्हणून शिकत होतो आणि ते करता करता मग मी रेडिओ ऑडिशन वगैरे देत गेलो. व्हायलिनचं ऑडिशन पास झालो. शाळेमध्ये 66 पासून तर 88 पर्यंत राहिलो आणि 88 पर्यंत म्हणजे रेडिओला काय असायचं की ग्रेट रेडिओचीच असली पाहिजे तर तुम्हाला नोकरी मिळाली. मी बिहायपर्यंत ग्रेड माझी मिळाली बिहाय ग्रेड आणि त्या ग्रेडवर मला नोकरी मिळाली ॲज ए व्हायलिनिस्ट म्हणून. असं ते 88 पासून तर इकडे 2009 पर्यंत इथे राहून मला ए ग्रेड वगैरे मिळालं. त्यानंतर मी आता टॉप ग्रेड व्हायलिनिस्ट म्हणून आहे आकाशवाणीमध्ये. या याच्यामध्ये कुटुंबाकडे वळणं त्याला आपण म्हणतो म्हणजे नोकरी लागल्यानंतर लग्न झालं. हो म्हणजे मग तोच टप्पा आहे लग्नाचा. तर विवाह प्रसंगी काही समस्या उद्भवल्या का की काय काय नेमकं अनुभव आला त्यावेळेस? विवाह प्रसंगी म्हणजे माझी पहिलीपासून इच्छा एवढी होती की मी अरेंज मॅरेज नाही जी स्वतःहून मला घडेल सगळ्या माझ्या जीवनातल्या गोष्टी भास्ती प्रभावित होईल अशा मुलीशी मी लग्न करेन. कारण अरेंज मॅरेज करताना कधी होतं कधी नाही कधी पत्त नाही पडत नाही ना. खरं तर तिला वाटलं पाहिजे माझ्याविषयी ते काय झालं की मी तुला ऑर्केस्ट्रा वगैरे करायचं आणि मी फक्त क्लासिकल धरून नाही बसलो क्लासिकल सुबत लाईट म्हणजे तेव्हा मी अकॉर्डन वाजवायचं आणि आमचा ऑर्केस्ट्रा मी उघडला होता. त्याचं नाव होतं मेलोडियस म्युझिक ऑर्केस्ट्रा आणि तेव्हा अकॉर्डिनचं चलन खूप होतं. तर कलकत्त्याला मला जावं लागलं आणि कलकत्त्याला मला याच्याच घरी उतरावं लागलं. सहयोग भाऊ होता त्या भावाशी परिचय होता माझा नाही मला त्याने पाठवलं. माझ्या ऑर्केस्ट्रामधला एक शशी खैरे म्हणून होता तुम्ही नाव ऐकलं असेल लँड रेकॉर्ड डायरेक्टर होते ती विठ्ठल खैरे त्यांचे तर त्याने मला पाठवलं आणि मग
मग तिच्याचकडे राहणं वगैरे राहिलं. मग तिथे बंगाली लोक तसे म्युझिकचे फार कदरदान, त्यांनी संगीताचे प्रोग्राम वगैरे माझे घडवले आणि त्या अनुषंगाने आम्ही जवळ आलो. मग म्हणजे त्यांची घरच्यांची मान्यता मिळाली. घरची, हा त्यांच्या घरची मान्यता मिळाली पण वडिलांची मान्यता नाही मिळाली. आमच्या सासूबाईंची इच्छा होती. मग आम्ही नागपूरला, नागपुरात ते लोक आले म्हणजे सासू सासरे. दीक्षाभूमीला लग्न लागलं आमचं बौद्ध पद्धतीने. बौद्ध पद्धतीने आणि बौद्ध पद्धतीने लग्न आपण सासरे बाबा आमचे इथे असून लग्नात उपस्थित नव्हते. त्यांना विरोधच होता कारण ते खैरे म्हणून जे आहेत ते खैरे रिलेटिव्ह होते माझ्या मिसेसचे. त्यांच्याच घरी वगैरे थांबून नंतर मग एक दीड वर्षानंतर मग आमचे सासरे बाबा म्हणजे इलाज सांगून ठेवलं होतं की इसके बाद मेरे घर के दरवाजे दिले पण मी सामने बोलो ससरे. एक दीड साल के बाद म्हणजे एक दीड वर्षानंतर ते स्वतःच माझ्या घरी उभं राहिलं अरे. पहिला मुलगा माझा झाला मंगेश. मंगेश झाला तर ते आले तेव्हापासून मग व्यवस्थित सुरळीत म्हणजे तुम्ही जिंकलात याला.